पावसाने पाठ फिरवल्यामुळे नाशिक जिल्ह्यात खरीप कांद्याची केवळ 2% लागवड, ऐन दिवाळीत कांदा भडकणार, तर उत्पादन घटल्यामुळे पीक विम्याची 25% रक्कम आगाऊ द्या, नाशिक जिल्हा प्रशासनाची कंपन्यांना सूचना. उजनी धरणातून सध्या ना शेतीला ना पिण्यासाठी पाणी, 20 लाख शेतकऱ्यांवर संकट ओढावण्याची शक्यता, तर अनेक जिल्ह्यात पावसाअभावी पिकं उपटून टाकण्याची वेळ. सरकारनं आमच्याकडून पुरावे घेऊन जावेत आणि आरक्षणासाठी अध्यादेश काढावा, मनोज जरांगेंची सरकारकडे मागणी, आरक्षणासाठी वेळकाढूपणा करू नये, सूचक इशारा. कुणबी प्रमाणपत्राबाबत समितीच्या अहवालासाठी जोरदार हालचाली, 7 दिवसात अहवाल तयार करा, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या महसूल सचिवांना सूचना. जालना लाठीचार्ज प्रकरणामध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि गृहमंत्री फडणवीसांनी राजीनामा द्यावा, शिवसेना ठाकरे गटाची मागणी, ठाकरे गटाच्या आमदारांनी दिलं राज्यपालांना निवेदन. संसदेच्या विशेष अधिवेशनावरून सोनिया गांधींचे पंतप्रधानांना सवाल, पत्राद्वारे मांडले 9 मुद्दे, विरोधी पक्षाला विश्वासात न घेता अधिवेशन बोलावल्यामुळे सोनिया गांधींची नाराजी. छत्रपतींचा विचार म्हणजे